बघा, 7 वाजता निघायचं होतं तरी अजून ब्रश करतोय. आता 8 वाजतील तरी काय यांचं आवरणार नाही. माझं आवरलंय, म्हणजे आंघोळी वगैरे करायची बाकी आहे अजून. तरी पण आवरलंय. आणि हा इकडे टकलू झोपलंय. उठव घ्यायला निघायचं आहे. अरे उठ, चल जायचंय का नाही? राहुल काका आलाय बघ. आम्ही निघालो सगळे. कुठे? आता ट्रिपचा खर्च आहे ना, ज्यांना ज्यांना बोनस भेटलाय ते करतील. कोणाला बोनस भेटलाय? आम्हाला साबण भेटले. ते साबण लावा तुला भेटला असेल ना? अशा काय उपयोग आहे तुला? भाई असेल? अरे काय काका असतील. अगं बोनस भेटला ना आम्हाला. आला काका खर्च करतील आपला. अजून कोण? दादा असेल. ए चल आरोही, नमस्कार करे बाप्पाला. चला बिस्किट दे. दे घे, घे पकड पकड. अरे घे, अरे हा बिस्कट चकली पाहिजे त्याला. दात लागेल ऑर्डर. हे बघ चकलीच्या तुकड्या ठेवल्यावर हा चावून खातो तो सगळं तुकडा बारीक. एवढी खाते अक्की पाहिजे. अक्की नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मी राहुल अंगाले करतो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती. आपला 7 वाजता निघण्याचा प्लॅन होता, आता 8 वाजले तरी आपण निघालो नाही आहे. भाई वगैरे लेट आले रात्री आणि प्लॅनची वाट लागलेली आहे. पटापट लिहि का? 8 वाजले, 7 वाजता जायचं होतं. काय करणार सगळे एवढ्या आवरायला. ये दीदी निघाली. चल ये चादर निघवशी. हा कपडे काय? ह्या पण लेट आल्या, 7 वाजता यायचं होतं. अजून पावडर गेली. मला थंबनेल पाहून समजलं असेलच आम्ही कुठे जातोय. तरी सध्या आता मी महाडमध्ये आहे. महाडमधनं आम्ही आता भरणार नका, तिथून आम्ही काकांना पिकअप करणार आहात. नंतरला कालकाई मंदिर ते दर्शन घेऊन नंतरला आम्ही आंजार्लेकडे जाण्यास निघणार आहात. आणि आता सध्या सर्व तयारी चालू आहे बॅगा वगैरे भरण्याची. इथे गरम नाही ना होणार. बस नंतर बघू, ऍडजस्ट करत असे थोडे. काका राहुलला राहू दे. गणपती बाप्पा.
बुंदेल मामा की जय 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 इला फोन कर पढ़ला पढ़ला जय बजरंग बली की जय ती बैग ठेऊ का मग खालची आता 8:30 वाजलेत आणि आता आम्ही महाडवरून निघालो आहोत आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप बारनाना कापणार आहे बघूया आता आपल्याला किती टाइम जातोय आणि नाश्ता पण करायचा आहे गाडीतल्या गाडीत गाडीतल्या गाडीत नाश्ता करायचा हां तशी दिवाळीचं फराळ आहे नाश्त्यासाठी पाटना पैसे द्या पैसे जमा करायला आलोय 500 रुपये चला तिकीट किती किती 5-5,000 काकांना 3,000 पोचतील ससा 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 हाय गाड़ी के ओके Join me as I tell you 100 stories that made India India. A century of आपण आता आलो खेड मध्ये भरणा नाक्यावरील कालकाई मंदिरात आता दर्शन घेऊ आपण एक आपले कुलदेवता पैकी आपली एक कालकाई माता नाही येणार ये वाजव आपण आहोत खेडमधील कालकाई मंदिरात गाईचा स्टॅच्यू आहे पिंड आहे झाड बघाल तर खूप जुनं झाड आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या लोकांनी मेंटेन ठेवलंय इकडे
नंतर का तू आता घेतेस? हा मग ये मला आणून घेऊन मला पण घ्यायचं आहे. कोकणातील स्पेशल सोलकढी निवास कुठे खाल्लात का वडापाव? ना आम्ही खाल्लो. तर काकी काका आले नाही आहेत, तर तुम्ही काकांना किती मिस करताय? खूप छान वाटतंय काका नाही आहे तर. पाठलाग सुटलेला आहे काकीचा. काका नाही व्हिडिओ जाणार आहे. मिस करत आहेत असं तरी आम्हाला वाटतंय. काकी आल्यापासून खूप शांत आहेत, यावरून हेच दिसतंय की काकी मिस करतायत. अरे तुला भेटून फक्त ते काय बाहेरून हसतायत पण आतून किती रडतायत. हसदे चेहऱ्यां दा मतलब ही नहीं हुंदा कि उन्हें कोई तकलीफ नहीं हुंदी. ओदा मतलब ही हुंदा कि इन्हां नूं तकलीफां नाल डील करना हुंदा. बिल्कुल सही. मुले आमच्यात घेतला तर तुम्ही हारलात. काय नाही कोण कोण दोन भाषेत काय नाही काकी विसरतील मी सांगते. काका काकी आता काकीना काय आठवेल काय काकाशिवाय? काकीना कशी गाणी आठवतील? काका नाही सचिन सचिन जाने कहा होंगे लेकिन जहां होंगे पर याद करेंगे होंगे. काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे मागण रे झालो र र बाजू के पास.
काय घ्यायचं तुला खायला? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? लाडू पाहिजे? लाडू काय पाहिजे? काय ऐका ना, थांब थांब पकड रे. पन्नास काय करू नंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. हा चल चल चल. क्या चाहिए? मोबाईल घेतला सुट्ट्या. आज खूप खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे मागच्या टाइम पेक्षा. गर्मी पण खूप आहे आणि गर्मी पण खूप आहे. फॅमिली फोटो रास्ता छोटे आहेत ना, प्रॉब्लेम आता आम्ही आलोय आमच्या कुलदैवताला. अंजर्ल्यामध्ये पांडुरंग अंजर्लेकर म्हणून आहेत, त्यांच्या इथे आमचं कुलदैवत आहे, मेन कुलदैवत. आम्ही दर्शन स्थायिक झालेलो खूप वर्षापूर्वी. बघूया कुलदैवत तुम्हाला. आता आम्ही कुलदैवत दाखवतो. फ्रंट कॅमेरा आहे. नमस्कार करायचा ना दिदे, तू कर इथून माझ्या एवढा. हा अरे वा, इकडे बघ स्वराज कोलू काकाकडे बघ. इकडे इकडे लाईक करा, शेअर करा. आता आपण फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत, बेलेश्वर फार्म हाऊस केलसी.
ये महिनाभर राहायला आलेत. सर्वांसाठी बोलतोय. चार जणांचे कपडे आहेत त्याच्यात. ही आली आहे ना. किती महिने राहायला आलेस? कामाला आलेस का इथे? द्यारू दे, त्याला द्यारू दे. इकडे इकडे मार, इकडे मार. गे गे गे. इकडे इकडे मार, इकडे. ए गोळी, इकडे इकडे. फेक इकडे, फेक फेक. ए दे इकडे. ए असू दे. अरे जेव तरी पहिले, नंतर जाऊ आपण पोहायला. जलपरी कॅप कुठे? कॅप कॅप ना कुठे? घरी कॅप कुठे? तुझी कॅप आणलेस का तू? सर्वजण फ्रेश झालेत आणि आता जेवायला बसतोय. आणि आता दुपारचं जेवण व्हेज आहे आणि रात्री जे खातील नॉनव्हेज यांच्यासारखे त्यांना नॉनव्हेज आहे. वरती फुटेल. स्वराज टाटा चल स्विमिंग पूलला. स्विमिंग नाही, नको येऊ जा. फक्त ठेव तिथे. आता 15 मिनिटांपूर्वी आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही स्विमिंग पूल पाहायला चाललो आहे. थोड्या टाइम नंतर स्विमिंग सुद्धा करू आणि जेवल्यानंतर लगेच पटकन जिरलेला सर्व वर येईल. मग थोडा जिरवल्यानंतर स्विमिंग करायला जाऊ. हा व्ह्यू असम आहे. व्ह्यू छान आहे ना. हा इकडं पण व्ह्यू चांगला आहे का बघा. हा हा वरती ह्याच्या डोक्यावरती. तू बघा कसला भारी आहे. स्विमिंग पूल मस्त कोपऱ्यात ठेवला आहे. ऊन येतो पर्यंत उड्या मारा, नंतर कोण येणार नाही. मी पोहतच बसणार. पोहतच बसणार आहे मी. ती बघ तिथं पूर्ण रेडी होऊन आले. चला मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. आणि सर्वीकडे झाडे पहा एकदम. नारळा कुठे जायचं स्वराज? बघ आहे ना चला. आता स्वराजला हे करूया. मस्त गार पाणी आहे. मस्त खोल नाही. कोणता नाही रे वाटत. मग बसायचं. तुझी कॅप कुठे आहे डोक्याची? कॅप कुठे? मग काढ ती. चल बॅक. हा बघ किती आहे खोल. गरम आहे रे पाणी. थोडासा गरम आहे. पण हा पाणी एकदम घाण. हे काय नाही त्याच्यात. एकदा डुबकी मारा आणि इकडे गारच आहे. बघ किती खोल आहे बघू. वर नाही भाई. भाई वर नाही. वरना फोन आला कुणाला? हा
इवग आमची स्विमर कशी जाते आता. हा कान जाग कानात पाणी जाईल. हा जा आता. ए दे रिंग दे भाई इला. भाई रिंग दे इला. हा घे पकड चल. चल थोड़ा वे ठेवी. ए ढोलू ढोलू अरे डोक्यावर उभी राहा डोक्यावर. अरे डोक्यावर उभी राहा.